गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा बिहारमधील चारा घोटाळ्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं दोषी मानलंय त्यामुळे त्यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे या प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टानं सव्वीस वर्षांनंतर निकाल दिला बिहार मधील चारा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव जामिनावर बाहेर होते मात्र आता सीबीआय च्या विशेष न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना दोषी मानलंय डोरांट कोशागरातून एकशे एकोणचाळीस कोटी रुपये अवैधरित्या काढल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांच्यावर लावण्यात आला होता साली घडलेल्या या प्रकरणात यादव मुख्य आरोपी होते आता त्यांना दोषी निर्णय रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने दिलाय एकोणीसशे शहाण्णव मध्ये बिहारमध्ये उघड झालेल्या चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अटक देखील करण्यात आली होती हा घोटाळा झाला तेव्हा लालू प्रसाद यादवच बिहारचे मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता